मी पराग गायकवाड आणि माझे मित्र शिवा यादव. आम्ही दोघांनी एक चॅनल उघडलं आहे, त्याचं नाव वर्ल्ड ऑफ पोएट. आम्ही या कार्यक्रमात तुम्हाला सांगणार आहोत लेखकांचे विषय, लेखकांनी काय काय लिहिले, त्यांचे दिनचर्या काय, त्यांचे वैशिष्ट्य काय, त्यांना कोणत्या अवॉर्डने स्वीकारले गेले वगैरे वगैरे. पराग गायकवाड तुमच्या वर्ल्ड ऑफ पोएट या कार्यक्रमात स्वागत करतो. आपण या भागात जाणून घेणार आहोत कोण होते रघुनाथ माशेलकर. रघुनाथ माशेलकर यांचे पूर्ण नाव आहे रघुनाथ अनंत माशेलकर, दुसरे नाव आहे रमेश अनंत माशेलकर. मग तुम्ही तर रमेश अनंत माशेलकर म्हणा किंवा मग रघुनाथ अनंत माशेलकर म्हणा, एकच झालं. आपण जाणून घेणार आहोत त्यांचा जन्म. त्यांचा जन्म महाराष्ट्र आणि गोवा बॉर्डर म्हणजे माशेल गाव इथे झाला होता. ते फार गरीब परिस्थितीचे होते. जेव्हा त्यांचं वय 5 ते 6 वर्ष होतं तेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. तर मग आता घर चालवण्यासाठी काय करणार, पैसे तर पाहिजे. तर मग त्यांची आई अंजनी माशेलकर, अंजनी अनंत माशेलकर आणि रघुनाथ माशेलकर हे मुंबई इथे आले. जेव्हा मुंबईला आले तेव्हा त्यांचे छोट्या चाळीत राहायचे. चाय वडी पण काय खास नव्हती. पावसात पत्र्यावरनं पाणी पडायचं. अशा परिस्थितीत रघुनाथ माशेलकर यांनी अभ्यास केला. तो कसा केला असेल आपण जाणून घेऊ. तर रघुनाथ माशेलकर यांच्या घरी लाईट नव्हती. ते देवावरती अभ्यास करायचे कि मग ज्या दिवशी कधी कधी ते स्ट्रीटच्या खाली जायचे आणि रस्त्याच्या खाली बसून ते अभ्यास करायचे. जे खांबाचा जो पोल राहायचे त्याच्या खालची जी प्रकाश पडायचे त्याच्याने ते अभ्यास करायचे. असे करून त्यांनी ते शिक्षण पूर्ण केलं. त्यांना शिक्षणासाठी विद्यालयात झेडपी स्कूल आणि जिल्हा परिषद स्कूलमध्ये त्यांना ऍडमिशन तर भेटलं. आता ऍडमिशन असल्यावरती तर पेपर तर नक्कीच असतील. आता मग ते पेपरसाठी पैसे लागत असेल. तर मग रघुनाथ माशेलकर यांची आई छोटे मोठे काम करायची, जसं ऑफिसमध्ये झाडू मारणे, लोकांच्या घरी भांडे घासणे, त्या लोकांच्या घरी चपात्या पोळ्या करणे वगैरे वगैरे असे काम करायचे. तर मग त्यांना महिन्याचे 30 ते 25 पैसे भेटायचे. ते पैशात त्यांना भागावं लागायचं. आता दर हप्त्याला त्यांची परीक्षा राहायची. तर त्यावेळेस त्या कागदाची किंमत होती, त्या पेपरची किंमत होती फक्त 3 पैसे. पण जेव्हा ते 3 पैसे खर्च करायला लागायचे तेव्हा त्यांच्या अंगावरती काटा यायचा. कारण की महिन्यातली इन्कम होती फक्त 25 ते 30 पैसे. त्याच्यावर 3 ते 6 पैसे नुसते कागदासाठीच जायचे, पेपरसाठीच जायचे. मग काय करणार. आता घेऊया अंजनी माशेलकर. त्यांच्या अंगावरती काटा यायचा 3 पैसे खर्च करण्यासाठी. तरी पण त्यांनी ठरवलं होतं की आपल्या मुलाला शिकवायचं, पुढे पाठवायचं. तर मग आता रघुनाथ माशेलकरांना शिक्षणासाठी वही, पेन्सिल, स्टेशनरी तर लागणारच. मग काय करणार. जर त्यांची आई जी ऑफिसमध्ये काम करायची, तिकडचे जे कर्मचारी राहायचे, तिकडचे जे लोक राहायचे वर्कर्स, तिथे कागदाला घ्यायचे आणि ते फेकून द्यायचे. जे अन्यूज कागद आपण म्हणू शकतो त्याला ते फेकून द्यायचे. तेव्हा जिथेवरती पेन्सिल लिहिलेलं असायचं ते फेकून द्यायचे. तर मग अंजनी माशेलकर या ते कागदांना घ्यायची, ते कागदांना पूर्ण प्लेन करायची आणि त्याच्यावरती रघुनाथ माशेलकर या छोट्याशा पेन्सिलवरती त्याच्याने ते शिक्षण पूर्ण केलं. आता आपण जाणून घेतलं की त्यांची आईची परिस्थिती कशी होती. नंतर काही दिवस झाले नंतर रघुनाथ माशेलकर यांचे मामा मुंबईला आले. त्यांनी रघुनाथ माशेलकरांना काही मदत केली. तर मग आपण जाणून घेणार आहोत त्यांचे मोठेपण कसे गेले. त्यांनी असं काय करून शिक्षण पूर्ण केले, गरिबीत शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांना कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटले, त्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि ते आजच्या पदावरती ते केमिकल इंजिनियर आहे. अर्थात त्यांना ग्रेट सायंटिस्टही म्हणले जाते. तर आपण अजून जाणून घेणार आहोत की त्यांनी अजून काम का केले. ते शक्यतो जास्त करून नासा इथे
काम करायचे. तिथे ते जसं काय इन्व्हेन्शन्स वगैरे आपण म्हणतो ते करायचे, वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेन्शन्स. जे न्यूक्लिअर एरोस्पेस इंजिनिअरिंग आपण म्हणतो, केमिकल इंजिनिअरिंग म्हणतो, ते जे न्यूक्लिअर वेपन्स आहेत त्याच्याशी रिलेटेड वगैरे असायचे. तर आपण जाणून घेणार आहोत की त्यांचे आता वैशिष्ट्य काय, त्यांनी अजून काय घेतले. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं की एवढे गरीब परिस्थितीतून त्यांनी केवढं मोठं कार्य केलं. त्यांना अनेक पुरस्कार भेटले, काय पद्मश्री वगैरे असे अनेक छोटे मोठे अनेक असे मोठे पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले वगैरे. तर आपण रघुनाथ म्हशेलकरांकडनं शिकलं पाहिजे की त्यांची दिनचर्या कशी होती, त्यांचे दिवस कसे घालवले असतील त्यांनी आजकाळच्या जीवनात. त्यांच्याकडे रघुनाथ म्हशेलकरांकडे 38 PhD डिग्री आणि 38 PhD डिग्री आहे त्यांच्याकडे. आणि त्यांना सरत पहिली PhD डिग्री भेटली होती 1961 मध्ये. त्यांच्यासारखं घेण्यासारखं खूप आहे. आपण ते त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे की त्यांनी कसं ॲडजस्ट केलं असतं, एवढं कसं त्यांनी एफर्ट्स किती घेतले असतील, किती स्ट्रगल केले असतील त्यांनी. तर आजच्या भागात आपण बघितले की रघुनाथ म्हशेलकरांविषयी त्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे दिनचर्या, त्यांचं अवॉर्ड्स, त्यांचे काम वैशिष्ट्ये वगैरे इत्यादी. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की कोण होते नारायण सुरे, नारायण सुरेंचे वैशिष्ट्ये इत्यादी. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या बेल आयकनला प्रेस करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हा आमचा पहिला व्हिडिओ होता. आम्हाला याच्याविषयी काय एक्सपिरियन्स नाही, काय एवढं माहिती नाही. पण आमचा जो नेक्स्ट व्हिडिओ असतील किंवा बाकीचे व्हिडिओ असतील त्या आम्ही खूप ट्राय करू की आम्ही ते चांगलं करू. आणि मी पण खूप एफर्ट्स घेईल की तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो. जर तुम्हाला काय असं वाटलं असेल की अजून काय माझ्या चुका आहे किंवा मग काही अजून सुधारणा झाले पाहिजेत, तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता. तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी पुढच्या ह्याच्यावर अजून चांगले एफर्ट्स घेईल आणि तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने सांगण्याचा ट्राय करेल. आणि आमचा जो प्रेझेंटेशन जो आहे तो पुढच्या कार्यक्रमात अजून चांगला राहील असं मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद.